एसटी कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान आणि अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत औद्योगिक न्यायालयानं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. इंटकशी संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसनं मुंबई औद्योगिक न्यायालयात मे 2021 याचिका दाखल करत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली होती. वेतन करार, कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण अशा विविध कारणांमुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावर 7 जानेवारी रोजी निकाल देत मुंबई औद्योगिक न्यायालयानं या संघटनेची मान्यता रद्द केली आहे. लोणावळा इथं झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या निकालावर चर्चा झाली. या बैठकीत औद्योगिक न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेचे कोल्हापूर विभागीय सचिव वसंत पाटील यांनी सांगितलं. माननीय न्यायालयानं जी आपली महाराष्ट्र कामगार संघटना ची मान्यता जी रद्द केल्याचं जे जाहीर केलं आहे त्या संदर्भात आमची लोणावळा येथे सीईची बैठक झाली आणि मान्यतेच्या प्रश्नावर बराच उहापोह झाला. मान्यता कोणत्या कारणासाठी जाते हे आम्हाला पण ज्ञात आहे. सभाचं संख्या, आर्थिक लेखाजोखा ह्या सगळ्या बाबीचा आम्ही पूर्णपणे पालन केलं आणि जे निकष जे लावले न्यायालयानं, माननीय न्यायालयानं, ते निकष जरा चुकीचं लावला असं आमचं मत आहे. आणि जो निर्णय दिलेला आहे न्यायालयानं तो मला वाटतं आमच्या संघटनेला आणि आम्हाला वरिष्ठ नेतृत्वाला मान्य नाही. त्यासाठी आम्ही माननीय हायकोर्टात अपील करतो आहे आणि आमची मान्यता कायम राहील हा आमचा विश्वास आहे. यावेळी विभागीय खजानीस मोहन मगदूम, दिगंबर जाधव, शशिकांत पोवार, सदाशिव भालकर आदी उपस्थित होते.